नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमळ्याची खबर जाणून घेऊयात गुरुवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजीच्या करमळा तालुक्यातील घडामोडी यंदाचे महाराष्ट्र केसरी किताबाचे के विजेते मूळचे करमाळा तालुक्यातील खडकी येथील पहिलवान बालारपिक शेख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह हो येथे बालारपिक शेखचे अभिनंदन करताना त्यांनी विशेष असा सत्कार केला तसेच शुभेच्छा दिल्या यावेळी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर पर्यटन मंत्री जयकुमार रावल बालार शेख यांचे वडील आदम शेख भाऊ लखन शेख प्रशिक्षक गणेश घुले भाजपाचे करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान बालार शेख हे मूळचे करमाळा तालुक्यातील असले तरी त्यांनी बुलढाण्याकडून खेळताना पहिल्यांदाच विदर्भाला महाराष्ट्र केसरीची गजा मिळवून दिली याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी बालरपीक शेख यांना धन्यवाद दिले बालारपीक शेख यांच्यामुळेच विदर्भाला महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले आय एस बालाजी मुंजुळे यांची अपंग कल्याण पुणेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे मुंजुळे हे मुळचे करमाळा तालुक्यातील जेऊर येथील आहेत यापूर्वी त्यांनी तेलंगणामध्ये आपली सेवा बजावली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाला आज राज्य मंत्रिमंडळांनी मंजुरी दिली असून येत्या एक जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे तर फेब्रुवारी महिन्यापासून ही नवीन वेतनवाढ लागू होणार आहे सातव्या वेतन आयोगाचा सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार असताना राज्याच्या तिजोरीवर एकवीस हजार कोटींचा बोजा पडणार आहे एक जानेवारी दोन हजार सोळापासूनची पासूनची तीन वर्षांची थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांना सरासरी सोळा ते अठरा टक्के पगारवाढ मिळणे अपेक्षित आहे शासनाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग भारत सरकारमार्फत शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी म्हणून आयोजित नवकल्पना सादरीकरण उपक्रमात तालुक्यातील वांगी क्रमांक एक येथील तीन विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे त्या ते विद्यार्थ्यांमध्ये चिराग देवकर सुहास सातव निखिल शिंगटे यांचा समावेश आहे रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर भाऊसाहेब कराळे सहसचिव महाडिक विभागीय अधिकारी महामुणी सहाय्यक मनिर मुख्याध्यापक लोकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे शहर व तालुक्यातील वातावरणात बदल होऊन थंडी वाढल्याचे जाणवत आहे आज पाठीपासूनच तापमानात घट झाली असून गारवा झोंबू लागला आहे येथील महात्मा गांधी विद्यालयात करमाळ नगर परिषद शिक्षण मंडळाच्या वतीने केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शालेय पोषण आहारचे मुख्य लेखाधिकारी दयानंद कोकरे बार्शी नगर परिषद शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक संजय पाटील प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे गांधी विद्यालयाचे पर्यवेक्षक सी के हुंसिमरत उपक्रमशील शिक्षक किरण बाबर सेवानिवृत्त मुख्याध्यापक रवींद्र येवले आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असते मात्र ती पारखण्याची नजर शिक्षकांकडे असायला पाहिजे शिक्षकांनी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य संधी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन करतानाच शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही कोकरे यांनी यावेळी दिली तर या प्रसंगी बोलताना प्रशासनाधिकारी बनसोडे यांनी यापुढेही शिक्षकांसाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा राबवून त्याद्वारे विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी शिक्षक बाबर यांनी अप्रगत विद्यार्थ्यांना वाचन मार्गदर्शन कसे करायचे तर येवले आणि गणिताचे अध्यापन आनंददायक कसे असावे याबाबत माहिती दिली या शिक्षण परिषदेसाठी नगर अंतर्गत सर्व शाळांमधील शिक्षक उपस्थित होते मुख्याध्यापक दयानंद चौधरी यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले तालुक्यातील पांडे परिसरात दुष्काळाच्या झाडांची तीव्रता आता वाढू लागली आहे ग्रामस्थांना गावात सुरू असणाऱ्या टँकरच्या पाण्याचा मोठा आधार असून ग्रामस्थांकडून पाणी साठविण्यासाठी प्लास्टिक बॅरलला प्राधान्य दिले गेल्याने घर तिथे बॅरल हे दृश्य पांडत दिसून येत आहे सध्या पांडेतील नागरिकांच्या घरांसमोर बॅरलची रांग दिसून येत असून घर तिथे असणारी ही बॅरल गावातील पाणी दुष्काळाची साक्ष देत उभी असल्याचे जाणवत आहे पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने जागृती होण्यासाठी एकतीस डिसेंबर व एक जानेवारी असे दोन दिवस येथील पंचायत समिती समोरच्या मैदानावर प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे जलसंधारण कामामुळे गावे कशी पाणीदार होतात या विषयावर हे प्रदर्शन असणार असून तालुक्यातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन पाणी फाउंडेशन समूहाकडून करण्यात आले आहे मोहळ झालेल्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत तालुक्यातील नरसोबवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलींच्या लहान गटाच्या संघाने जिल्हास्तरीय विजेतेपद पटकाविले आहे विजेत्या संघाला पिंटू राठोड समाधान जाधव रमजान मुलानी शिवाजी लोकरे शहाबुद्दीन मुलानी यांच्यासह मुख्याध्यापक महादेव भारती यांचे विशेष मार्गदर्शन लाभले विजेता संघ व मार्गदर्शक प्रशिक्षकांचे जीवन मोरे आप्पा आहेरकर जनार्दन मोरे भाऊसाहेब देशमुख संदीप यादव सचिन शिंदे दत्तात्रय सोनवणे सोमनाथ गुटाळ नागनाथ कदम माहीर वाघमारे प्रताप राऊत श्रीकृष्ण बिषे ज्योतिराम टोनपे श्री भोसले धनाजी शिंदे फकीर मॅडम मोरे भैरवनाथ कदम सत्यवान सरडे यांनी अभिनंदन केले आहे या संघाला बंडू कदम गणेश कदम तानाजी मोरे सौदागर रोकडे लालासाहेब आहिरकर जयंत जाधव रामचंद्र कदम यांचे सहकार्य लाभले करमळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका युट्यूब चॅनल करमाळ्याची